बैठ क्रमांक 1763 बोरिवली गोवेकर फ्लॅट क्रमांक 1 वर थांबे, फ्लॅट क्रमांक 2 वर थांबे किंवा कुठेही थांबू शकेल. गाडी क्रमांक 1763 चक्रावलात ना, पण गोरेगावच्या एसवी रोडवर जर एसटीने अनाउन्समेंट करायची ठरवली तर अशीच करावी लागेल, कारण या एकाच स्टॉपवर चक्क 2 एसटी स्टँड प्रवाशांसाठी सज्ज आहेत आणि तेही एकमेकांपासून अगदी काही फुटांवर. स्टॉपवर बसायला येतो म्हणजे इथे एसटी स्टँड असं लिहिलेलं आहे, त्या तिकडच्या स्टॉपवरती कोणताही लोगो एसटीचा नाही, त्यामुळे ती शेड कसली आहे तेच समजत नाही. जुना एसटी स्टँड असल्या कारणाने नवीन एसटी स्टँडचं ओपनिंग होऊन सुद्धा हा काढल्या न कारणामुळे लोक जुन्या स्टँडवरतीच उभे राहतात. हा जर का काढला तर लोक नवीन स्टँडवरती बसतील आणि तिथनं मग एसटी स्टँड एसट्या येतील. या सगळ्यात प्रवाशांचा गोंधळ न होता तरच नवल. यातला एक स्टॉप आहे मुंबईचे पालकमंत्री आणि शिवसेना नेते सुभाष देसाई यांनी बांधलेला, तर दुसरा आहे राज्यमंत्री आणि भाजप नेत्या विद्या ठाकूर यांनी बांधलेला. दोन्ही स्टॉप म्हाडाच्या निधीतूनच बांधण्यात आले आहेत. यावर सत्ताधारी शिवसेनेनं आपली बाजू सांभाळण्याचा प्रयत्न केलाय. सदर बस स्टॉप हा कुठलीही परवानगी घेऊन न घेता बांधला गेला आणि याची अक्षरशः लोकांची गरज इकडे आहे, लोक इकडेच बसतात. त्या बसस्टॉपवर कोणी बसत नाही, त्या बसस्टॉपवर जाण्याची कोणाची आवश्यकता, कोणी जात नाही, मग तो बसस्टॉप बांधण्याची जरूर काय. तर विरोधकांनीही टीकेची संधी साधली आहे. श्रेयवादासाठी झालं, आता श्रेयवादाची मुंबईतली लढाई गेले अनेक दिवस मुंबईकर पाहत आहेत, पण त्याच्यात योग्यता आणि हे नुकसान कोणाचं आहे तर हे थोडंसं मला असं वाटतं नागरिकांचं आहे, कारण हा जो काही पैसा वापरला जातोय कुठल्याही लोकांच्या सुविधेच्या नावाखाली हा जनतेचा पैसा आहे. आगामी पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर एकाच ठिकाणी बांधलेले हे 2 बस स्टॉप राजकीय अर्थ काढण्यासाठी पुरेसे आहेत. शिवाय एकाच ठिकाणाच्या 2 बस स्टॉपसाठी म्हाडानेही निधी कसा दिला हाही प्रश्न आहेच. त्यामुळे आता इथून एसटी पकडताना कोणत्या स्टँडवर उभं राहायचं हे तुम्हीच ठरवा. मुंबई लाईव्ह.